इंट्रोडक्शन गिवन बाय अण्णा भाऊ साठे. चित्राची जन्मकथा आणि माझी कैफियत मी आज मराठी जनतेपुढे सादर करीत आहे. मानवाला चकित करणाऱ्या काही घटना या पृथ्वीच्या पाठीवर रोज घडत असतात. तद्दत मला चकित करणारी घटना म्हणजे चित्राची जन्मकथा होय. चित्रातील काही घटना अवास्तव वाटतील, नवीन दिसतील, परंतु त्या सर्व खऱ्या आहेत, वास्तव आहेत. सत्य कधी दडत नाही, निमित्ते कधी दडवावे ती सत्याशी बैमानी होईल या भीतीने मी सर्व प्रसंग जसेच्या तसे चित्रित केले आहेत. म्हणून मला मराठी साहित्यिक चित्राची दखल घेतील आणि मराठी साहित्य मंदिराच्या पायरीवर उभे राहण्याचा अधिकार चित्राला लाभेल अशी आशा आहे. प्रसंग पहिला. सोना चित्राला सांगत होती, मी फसले भ्याले, तू मात्र भिऊ नकोस. चांगला नवरा करून माणसासारखं जिणं जग. मुंबईत प्रत्येक पाऊल जपून टाक. इथे येणारा प्रत्येक माणूस तुझ्यावर झडप घालण्यासाठी आसुसलेला आहे. तुला जो पसंत असेल त्याच्याशी लग्न कर, पण फसवू नकोस. हा शिलाचाराचा संदेश. प्रसंग दोन. जया ही कामगार चळवळीशी निगडीत जया हा कामगार चळवळीशी निगडीत असणारा युवक तिच्या आयुष्यात येतो आणि जगण्याच्या आशेचा किरण तिला मिळाल्यासारखं वाटतं. तानुकाकूच्या रूपानं तिला आपली आईच भेटल्यासारखी वाटते. मोठी बहीण सोनालाही ती धीर देते, पुन्हा आपण अब्रूने जगू हा विश्वास देते. अन भीतेस का म्हणून, तू जग, तुझ्या अब्रूची होळी करणाऱ्या जगाची होळीपर्यंत जग. जिद्द सोडू नकोस हे चित्राचे शब्द अण्णाभाऊंच्या लेखणीतनं उतरलेल्या त्या विद्रोही विचारात प्रगट होत आहेत. थँक्यू.